तर गावी सप्ताह होता, त्यामुळे आम्ही सगळे 3 दिवस सप्ताहासाठी गावी आलो होतो. तर इथं माझं महाराजांचे पाय वगैरे धुवायचं चाललं होतं. कारण असं की आम्ही महाराजांना ठेवलं होतं जेवण, म्हणजे मागे माझं आणि दोन नंबरच्या भाऊजींचं आमचं लग्न झालेलं त्यावेळेला जेवण केलं होतं. म्हणजे लागोपाठ 2 वर्ष घरात जेवण ठेवलं होतं महाराजांसाठी. आणि आता छोट्या भाऊजींचं लग्न झालंय, त्या निमित्ताने आम्ही परत एकदा महाराजांचं जेवण ठेवलेलं महाराजांना, म्हणजे सर्वांनाच. जेवणात स्पेशल असं काही नव्हतं, नॉर्मलच होतं की जे त्यांनाच हवं होतं. माझं तरी चाललेलं की पोळ्या वगैरे ठेवायच्या, बट त्यांना ते नको होतं. पुरी भाजी पण त्यांना नको होती, त्यांना आपलं साधं सिम्पल जेवण हवं होतं. तर मग आम्ही आपलं रेग्युलर असतं ते भाजी, चपाती, डाळ, भात, भजी, पापड वगैरे तसं, आणि श्रीखंड असं टाईप जेवण ठेवलं होतं. तर भारी वाटलं खरं तर. खूप सारे म्हणजे सगळेच कीर्तनकार, भजनी मंडळी, हा जो ग्रुप आहे तो भजन मंडळींचा आहे. तर हे सगळेजण आमच्या घरी जेवायला आले होते. तर भारी वाटलं खरं तर. कशाला कमी मीठ नाही लागत ना. काय काय नाचायला चालला की नाचा करा चालू. तर इथं आम्ही चाललोय, आमचं खाली गाव आहे कासवण म्हणून. तर त्या गावात जे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही म्हणजे पालखी घेऊन जातो. तर तिथे फुल एन्जॉय केलं होतं, फुल मज्जा आली. Thank you.
या महाराजांनी कीर्तन खूप छान केलेलं, अप्रतिम केलेलं. खरं तर कीर्तनाचा मी सेपरेट ब्लॉग करणार आहे, तुम्हाला खूप आवडेल. मन लावून एकदा कीर्तन ऐका, म्हणजे फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मी एवढं भारी कीर्तन ऐकलं. तुम्हाला पण ते नक्की नक्की आवडेल, तर तो ब्लॉग मी नक्की पोस्ट करेन. नक्की ते सगळ्यांनी बघा, आणि खूप छान वाटतंय. मला तरी खूप आवडलं, तुम्हाला पण तसंच. या व्हिडिओमध्ये मी तो ब्लॉग कीर्तनाचा ब्लॉग टाकणार होते, बट हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, त्यामुळे मग याच्यामध्ये नाही टाकला. त्याच्यासाठी तो सेपरेट ब्लॉग केला आहे कीर्तनाचा, तर नक्की नक्की बघा. इथे रात्री 12 वाजता 12 साडेबारा नंतर की भजन चालू झाले, जे नांगेकाकांचं भजन होतं, जे मला खूप आवडतं. म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी मी खास पुण्यावरून गावी जाते दर सप्ताहाला, तर खूप छान वाटतं. म्हणजे ह्यांचं भजन आणि नंतर डान्स वगैरे करायला एक नंबर वाटतं, खूप भारी वाटतं. तर मी आवर्जून त्या कार्यक्रमाला जाते. खूप मजा आली खरं तर सप्ताहामध्ये. इथं फायनली आमचा डान्स चालू झाला. तर डान्स करताना त्यात काही माझ्या सासू आहेत, आणि त्यामध्ये आहेत आम्ही तिघी जणी, जावा जी नवीन नवरी आणि आम्ही दोघी जावा, आणि एक जाऊ प्रेग्नेंट होती, सो त्या नाचले नव्हत्या ह्या व्हिडिओमध्ये. तर फुल मज्जा आली, आणि बाकी काही नंद वगैरे आहेत, तर भारी वाटलं, खूप मज्जा आली. तुम्ही पलीकडे बघू शकता, शंभू पण फुल एन्जॉय करतो. म्हणजे दरवर्षीच तो सप्ताहाला जाम नाचतो, शंभू आणि त्याची छोटी बहीण आहे ती परी. तर हे दोघं पण खूप नाचतात सप्ताहामध्ये, तर त्यांनी पण भारी एन्जॉय केला.